आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयामधल्या रुग्णांच्या नशिबी दुर्दैवानं अंधार योग आला. रात्री 2 वाजल्यापासून या रुग्णालयात वीज नाही. विशेष म्हणजे यावर कुणाचंही लक्ष नाही. शस्त्रक्रिया ठप्प, रुग्ण त्रस्त आणि अधिकारी मस्त असं गंभीर वातावरण इथं निर्माण झालं आहे. अंधारात गुडूप झालेलं हे चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय. वीज पुरवठा खंडित झाल्यानं रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक वैतागून गेलेत. बाहेर उकाडा, रुग्णालयातील पंखे, पाणी पुरवठा बंद, यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. इथला वीज पुरवठा का खंडित झाला याचं कारण अद्याप कोणालाच माहीत नाही. रुग्णालयात वीज नसल्यानं शस्त्रक्रिया रखडल्यात. अतिदक्षता कक्ष, शिशु कक्ष, नेत्र विभाग, अपघात विभागात चक्क मेणबत्ती लावून काम सुरू आहे. विशेष म्हणजे सामान्य रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाल्याची जबाबदारी आपल्यावर येऊ नये म्हणून महावितरणानं तातडीनं एक प्रसिद्धीपत्र काढून हा बिघाड रुग्णालयातल्या अंतर्गत यंत्रणेत असल्याचं स्पष्ट केलंय. रात्री 1 वाजेपासून तर आज तब्बल 13 ते 14 तास झालेला आहे, लाईट बंद आहे. ते इमर्जन्सी वार्ड मध्ये महिला, गर्भवती महिला, लहान बाल शिशु, इमर्जन्सी बाल शिशु वार्ड, इतर सगळ्या वार्डातली कंडिशन खूप बिकट आहे. पाण्याची व्यवस्था नाही आणि प्रशासनामध्ये पूर्ण झोपी गेलेला आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड अशा 3 राज्यांसह लगतच्या जिल्ह्यातील 1000 रुग्ण उत्तम सेवेच्या आशेनं इथं उपचारासाठी येतात. मात्र सध्या रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णालय आणि प्रशासनावरच उपचार करण्याची गरज निर्माण झालीय. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.